माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या 67 वर्षाच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या आणि या बेशुद्ध अवस्थेत त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मावळली. अशा कर्तव्यदक्ष आणि आशावादी स्त्री माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज. पाहूया त्यांचा एक जीवन प्रवास. भारतीय जनता पक्षाच्या त्या प्रमुख महिला नेत्या होत्या. 1977 मध्ये 25 वर्षाच्या वयात त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री, दूरसंचार मंत्री, आरोग्य मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही महत्वाची पदे त्यांनी मंत्रीपदे सांभाळली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री म्हणून 13 ऑक्टोबर 1998 ते 3 डिसेंबर 1998 पर्यंत कार्यभार पाडला. लोकसभेच्या 21 डिसेंबर 2009 ते 26 मे 2014 पर्यंत विरोधी पक्ष नेत्या त्या राहिल्या होत्या. 2014 सार्वत्रिक निवडणुकात त्या दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातील विदेशा मतदारसंघातून जिंकून आल्या. मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात त्या परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत होत्या. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, यामुळे राजकीय प्रक्रियेतून त्या दूर असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र समाज माध्यमाद्वारे त्यांनी आपली मतं परखडपणे मांडत होत्या. तसेच सायंकाळी 7 वाजता स्वराज यांनी ट्विट करून जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना सोशल मीडियावरून अडचणीत असलेल्यांना मदत करण्यासाठी त्या लोकप्रिय होत्या. परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय दूतावास सर्वसामान्य नागरिकांसाठी असल्याचे दाखवून दिले. परदेशामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या समस्या ते ट्विटरद्वारे सोडवत. कोणीही त्यांना ट्विटरवरून पासपोर्ट किंवा व्हिसा बद्दल तक्रार केली किंवा मदत मागितली तर सुषमा स्वराज तात्काळ उत्तर देत, त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत. अशा प्रकारे मदत करत त्यांनी अनेक लोकांना सुरक्षित भारतात आणले. त्यांच्या या मदतीमुळे अनेक जण त्यांना धन्यवाद देत असत, मात्र हे माझं काम असल्याचं नम्र उत्तर त्या देत असत. सुषमा स्वराज यांनी अनेकांना मायदेशी सुखरूप आणले. दरम्यान इराकमध्ये अडकलेल्या 140 नागरिकांची सुटका त्यांनी केली आहे. तसेच UAE, बर्लिन, नेपाळ, डच येथे अडकलेल्या नागरिकांची सुटका देखील त्यांनी केली. या पलीकडे जाऊन मानुसकीचे मूर्तिमंत उदाहरण द्यायचे म्हणजे पाकिस्तानी मुलीला भारतात उपचार घेण्यासाठी मदत केली आहे. कुणीही मदतीसाठी आवाज दिला की सुषमा स्वराज त्यांच्या सुटकेसाठी धावून जायच्या. मोदी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी चुकीने पाकिस्तानात गेलेल्या मुकबधीर गीता भटकर सुखरूप मायदेशी आणले. इतकंच नाही तर मी गीताला ओझे होऊ देणार नाही, तिची सर्व जबाबदारी आम्ही घेतो, अशी मायेची ऊब त्यांनी गीताला दिली. अशाच प्रकारे मुंबईत राहणारा हमीद अन्सारी नावाचा तरुण पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडून तिला भेटण्यास पाकिस्तानमध्ये गेला होता. मात्र तेथे त्याला गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आले. हमीद अन्सारी पाकिस्तानात अडकल्याची माहिती समजताच त्यांच्या कुटुंबियांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा पाकिस्तान सरकारकडे उचलून धरला. सुषमा स्वराज यांनी हमीदच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. डिसेंबर 2018 साली पाकिस्तान सरकारने त्याची सुटका केली. अन्सारीची सुटका झाली तेव्हा सुषमा स्वराज यांची अन्सारी कुटुंबियांनी भेट घेतली. स्वराज यांच्या निधनानंतर हमीद भावुक झाला असून त्या माझ्या आईसारख्या होत्या असे उद्गार त्यांनी काढले. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा, धैर्य आणि अखंडपणाचे प्रतिबिंब आणि लोकप्रिय नेत्या या देशाने गमावल्या आहेत. त्या इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असायच्या. त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल त्या नेहमीच स्मरणात राहतील अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय आज संपलाय. जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरिबांच्या जीवनासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भारत दुःखी आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. राजकारणातील एक सुसंस्कृत, विद्वान आणि अत्यंत प्रतिभाशाली अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेल्या सुषमाजी आमच्यातनं अशा प्रकारे अचानक निघून जातील
असं कधीच वाटलं नव्हतं. त्यांच्या जाण्याने प्रचंड मोठा धक्का माझ्यासारख्या कोटी कोटी लोकांना या ठिकाणी बसलेला आहे. खरं तर त्यांचं संपूर्ण राजकीय आयुष्य हे एका झंझावातासारखं होतं. अनेक लोकांच्या मनामध्ये एक प्रचंड मोठी श्रद्धा ही त्यांच्याबद्दल होती. आणि सगळ्यात महत्वाचं या संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेने त्यांनी प्रत्येक जबाबदारी निभावली आणि आपली एक वेगळी. खरं तर त्यांच्या जाण्याने माझं व्यक्तिगत देखील फार मोठं नुकसान झालं. मला आठवतं आताच 22 तारखेला माझा वाढदिवस होता. त्या दिवशी मला सुषमाजींचा फोन आला आणि त्या म्हणाल्या, देवेन बहुत अच्छा कार्य कर रहे हो, मेरा पूरा आशीर्वाद है. खरोखर मला असं वाटतं की अशा प्रकारचं प्रेम हे त्यांचं व्यक्तिगत जीवनामध्ये मला अनेक वेळा लाभलं आणि त्या आज आपल्यामध्ये नाही ही मला असं वाटतं एक व्यक्तिगत हानी आहे, ही देशाची हानी आहे. आणि खरंच माझ्याजवळ शब्द नाही आहेत की कुठल्या शब्दात मी त्यांच्याकरता श्रद्धांजली व्यक्त करावी. मी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. अशा या आदर्शवादी व्यक्तिमत्व असलेल्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. आधार न्यूज तर्फे माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.